नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वन रँक वन पेन्शन योजनेअंतर्गत तेरा लाखाहून अधिक माजी सैनिकांना विक्रमी वेळेत आर्थिक नवे फायदे उपलब्ध केल्याची संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची माहिती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीहरी अणे यांची हकालपट्टी करण्याची विरोधकांची विधीमंडळात मागणी मुख्यमंत्री आज यासंदर्भात सरकारची भूमिका मांडणार टंचाईग्रस्त लातूर जिल्ह्याला रेल्वेनं पाणी पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचं प्रतिपादन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि भूखंडावर ईडीची जप्ती पाणी टंचाईची तीव्रता पाहता पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहन करण्यासाठी जागतिक जलदिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमवून ऑस्ट्रेलियानं स्पर्धेतलं आव्हान कायम राखलं वन रँक वन पेन्शन योजनेअंतर्गत तेरा लाखाहून अधिक माजी सैनिकांना नवे आर्थिक फायदे विक्रमी वेळेत उपलब्ध असल्याचं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी सांगितलं ते काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलत होते सतरा मार्चपर्यंत सरकारनं दोन हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती त्यांनी दिली उर्वरित सात लाखाहून अधिक निवृत्तीवेतनधारकांपैकी सुमारे दहा हजार सैनिकांना हे फायदे होळीपर्यंत मिळण्यात विलंब होण्याची शक्यता आहे मात्र एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ते नक्कीच त्यांना मिळणार असल्यानं त्यांनी चिंता करू नये असंही त्यांनी सांगितलं माजी सैनिकांच्या कल्याणाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असून पाच सप्टेंबरला घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयासंदर्भात सरकारनं केली असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आह राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी जालना इथं स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसंदर्भात वक्तव्याचे तीव्र पडसाद काल राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सदनात उमटले या मुद्द्यामुळे सदनात वारंवार गदारोळ झाल्यानं दोन्ही सदनांचं कामकाज अखेर दिवसभरासाठी काल तहकूब करावं लागलं त्यापूर्वी मराठवाडा खानदेश विदर्भ वेगळे करण्याची सरकारची भूमिका नाही इच्छाही नाही यासंदर्भात अणि यांनी केलेलं वक्तव्य ही सरकारची भूमिका नाही त्यांच्यावर जी कारवाई करायची असेल ती करण्यात येईल याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली भूमिका स्पष्ट करतील असं एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं मात्र गदारोळ कायम राहिल्यानं सदनाचं काम अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्याआधी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत आक्षेप नोंदवला राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनीही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली श्रीहरी अणि यांच्या वक्तव्याचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले सरकारनं अणे यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करावी अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळमुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी काल स्थगित करण्यात आलं दरम्यान पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या लातूरला रस्तिगाड्यांनी पाणी पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं उजनी धरणातलं पाणी पंढरपूर इथून उपसून ते लातूरला नेलं जाणार आहे या योजनेवर रेल्वे मंत्रालयाचं काम सुरू असून याबाबत एका आठवड्याच्या आत रेल्वेचे अधिकारी राज्यातल्या सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची अपेक्षा आहे असं त्यांनी काल मुंबईत विधानभवनात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं यो ही योजना खर्चिक असल्यानं वाहतूक खर्च कमी करण्याची किंवा मानवतेच्या दृष्टीकोनातून मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करण्याची विनंती राज्य सरकारनं रेल्वे मंत्रालयाला केली आहे अशी खडसे यांनी दिली मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी याबाबत चर्चा केली असल्याचंही त्यांनी सांगितलं उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय पेच प्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधल्या भाजपा खासदार आणि आमदारांच्या शिष्टमंडळानं आम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची काल भेट घेतली राज्यातल्या काँग्रेस सरकारच्या बरखास्तीची त्यांनी यावेळी मागणी केली भाजपा सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींना उत्तराखंडमधल्या स्थितीची माहिती दिली हे सरकार अल्पमतात आलं असल्यानं त्याला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं त्यांनी या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितलं दरम्यान काँग्रेसच्या शिष्टमंडळानंही राष्ट्रपतींची भेट घेतली काँग्रेसचे नेते ए के अँटनी गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांचा समावेश होता केंद्राच्या मदतीनं भाजपा विविध काँग्रेस शासित राज्य सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आपण राष्ट्रपतींना दिली आहे असं या शिष्टमंडळानं नंतर वार्ताहरांना सांगितलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा सध्या क्युबाच्या ऐतिहासिक दौऱ्यावर या दौऱ्यामुळे अमेरिका आणि क्युबाच्या इतिहासात नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे मात्र क्यूबाचे राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो आणि बराक ओबामा यांच्यात झालेल्या भेटीदरम्यान मानवाधिकारासह अनेक मुद्द्यांवर मतभेद दिसून आले क्यूबावर लादलेले आर्थिक निर्बंध हटवावेत तसंच ग्वाटानामुगृह बंद करण्याची मागणी त्यांनी केली यावेळी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये झालेल्या चर्चेत, अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि जमिनीवर सक्तवसुली संचालनालयानं काल जप्तीची कारवाई केली आहे नाशिक जिल्ह्यात मोक्याच्या ठिकाणी असलेला दोनशे नव्वद एकर क्षेत्राचा भूखंड आणि साखर कारखाना या मालमत्तेची अंदाजित किंमत पंचावन्न कोटी रुपये असल्याचा संचालनालयाचा कयास आहे छगन भुजबळ यांच्या मालकीच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या या मालमत्तेवर मनी लॉन्ड्रिंग प्रति बंधक कायद्याखाली संचालनालयानं काल जप्तीचा आदेश काढला भुजबळ यांच्या कंपनीनं दोन हजार दहा साली गिरणा साखर कारखान्याची खरेदी मूळ किमतीपेक्षा कितीतरी कमी किंमत दाखवून केली होती असं संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितलं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातली जप्तीची ही चौथी कारवाई असून याआधी दोनशे ऐंशी कोटी रुपयांची स्थावर आणि इतर संपत्ती संचालनालयानं जप्त केली आहा मुंबईतल्या देवनार कचरा भूमीला लागलेल्या आगीच्या तपासासाठी पर्यावरण मंत्रालयाचं दोन सदस्यीय विशेष पथक पाठवण्यात येईल अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे पर्यावरण मंत्रालयाचं हे पथक आठवड्याभरात अहवाल आहे या आगीतून हानिकारक वायू बाहेर पडत असल्याची बाब चिंताजनक असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं या आगी मागे घातपात असल्याच्या शक्यतेविषयी विचारणा केली असता या पथकाचा अहवाल आल्यानंतरच ते स्पष्ट होईल असं म्हणाले जावडेकर यांनी काल मुंबईच्या आयुक्तांशी या आगी आगीसंदर्भात दूरध्वनीवरून संवाद साधला कचरा भूमीवर दोन दिवसांपूर्वी आग लागली होती हिंजवडीमधील माणगावातील ज्ञानेश्वर बोडके यांनी बोरमधील अत्यल्प पाण्याच्या माध्यमातून एक एकर शेती केली आहे ही सर्व शेती सेंद्रिय पद्धतीनं केल्यानं तिथला भाजीपाला यांना वेगळीच चव आहे हिंजवडीच्या आय टी पार्कमध्ये माण गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या मात्र बोडके यांनी प्रशासनाशी दोन हात करून ही एक एकर शेती वाचवली यात शेतीवर त्यांनी परदेशी भाज्या काकडी बीट पालक मुळा कोथिंबीर अशा विविध भाज्यांचं पीक घेतलं शेतात गादी वाफे तयार केलेत तसंच गीर गाईंचं गोमूत्र शेणखत आंबट टाक यांचा वापर करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना डोस दिला त्यामुळे पिकांच्या मुळाला पाणी जात असून चव भाज्यांना येते पुण्यात त्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाला थेट ग्राहकांपर्यंत पोचवण्याचं काम केलं असून अनेक महिलांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे आध्यात्मिक गुरु ओशो यांनी ध्यान साधनेमुळे साधक संसारात राहूनही परमार्थ करून देवाला प्रसन्न करू शकतो असं मत स्वामी सत्यवेदांत यांनी व्यक्त ओशो संबोधी दिनानिमित्त ओशो फ्रेंड्स फाउंडेशनच्या वतीनं पुण्यात काल ध्यान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ते बोलत होते तीन दिवस चाललेल्या या शिबिरात तीन सत्रात ध्यान शिबिर झालं यामध्ये ओशोने दिलेल्या संन्यासींचं ज्ञान ध्यान आनंद नृत्याच्या माध्यमातून जनतेसमोर सादर करण्यात आलं काल शिबिराच्या शेवटच्या दिवशी काही साधकांनी संन्यास दीक्षामध्ये प्रवेश केला। देशाच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या मंडळींकडून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला जातो आपला जो इतिहास आहे तो भूमीच्या मातीचा आहे पण तो दुर्दैवानी जातीशी जोडला गेलाय तो इतिहास पुन्हा एकदा मातीशी जोडला तर या भूमीतून जो सुगंध दरवळेल तो राष्ट्रनिष्ठेचाच असेल असं मत अभ्यासक प्रमोद मांडे यांनी व्यक्त कलि ते काल उस्मानाबाद इथं शहीद सिंग यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित आझादी के दिवान या कार्यक्रमात बोलत होते यावेळी मांडे यांनी चारशे क्रांतिकारकांच्या जीवनपटाची माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली शहीद भगतसिंग आणि त्यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी जातपात धर्म आणि प्रांताच्या सीमा ओलांडून देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा क्रांतिकारकांचे आदर्श आपल्यासमोर असले पाहिजेत तरच आपल्या देशाची वाटचाल निश्चितपणे चांगल्या दिशेने होईल असंही म्हणाले राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची समस्या भेडसावत असताना उरण इथल्या तलावांचं मात्र डंपिंग ग्राउंड होत असल्याचं चित्र आह उरण उरणमधल्या रानसई धरणातल्या पाण्याची पातळी खालवली असल्यानं मोरवे हटवणे या धरणातनं ऊसनं पाणी आणावं लागतं पाण्याच्या कमतरतेमुळे शहरातही पाणीपुरवठा कमी प्रमाणात होतो उरणमधल्या अनेक जुन्या जलाशयांसह चिरनेर इथल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या महागणपती देवस्थानाजवळील तलावात जनावरं धुणं कपडे धुणं वर्षानुवर्ष गाळ उपसा न झाल्यानं तलावाचं डम्पिंग ग्राउंड झालं अशा परिस्थितीत प्रशासनानं या जलाशयांचं मजबूतीकरण आणि शुद्धीकरण करावं तसंच पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहा नागपूर सुधार प्रन्यासचा दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला पर्यावरणाचा समतोल आणि रोजगाराला चालना देणाऱ्या या विकासाभिमुख अंदाजपत्रकात सुमारे नऊशे नव्याण्णव कोटी साठ लाख रुपयांची एकूण जमा असून अंदाजित खर्च नऊशे कोटी एकोणसाठ लाख रुपये इतका आहे यामध्ये प्रामुख्यानं गरीबांसाठीच्या पन्नास हजार घरांकरता निधीची तरतूद असून मेट्रो रेल्वे मेट्रो रिजन विकास घर बांधणी रस्ते विकास वसतिगृह बांधकाम आणि सुशोभीकरणासाठी विशेष निधीची तरतूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरसाठी बावीस कोटी रुपये विभागीय क्रीडा संकुलासाठी नऊ कोटी रुपये वसंतराव नाईक सभागृहासाठी पंधरा कोटी रुपये सिवरेज प्लॅन्ट तसंच लाईनसाठी साठ कोटी रुपये अशी प्रमुख तरतूद करण्यात आली आहे आज जागतिक जल, जल दिन संयुक्त राष्ट्रांतर्फे गेल्या बावीस वर्षापासून आजचा दिवस जलदिन म्हणून साजरा केला जातो राज्यातल्या जलजागृती सप्ताहाचाही आज समारोप होणार या निमित्तानं ठिकठिकाणी थेक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राज्यातली सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा प्रत्येक वाचवून त्याचा योग्य वापर करणं ही काळाची गरज आहे पाणी म्हणजे जीवन पाण्याच्या समस्या आपल्या जीवनाच्या समस्या ठरतात आज आर्थिक विकासापासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत पाण्याच्या योगदानाचं महत्व मोठे उन्हाळ्याची चाहूल लागली की महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सर्वत्र पाण्याची टंचाई भासते मागल्याची ही कथा अशा वेळी शेतीसाठी पिण्यासाठी उद्योगासाठी पुरेस पाणी मिळत नाहीच शिवाय ते मिळवण्यासाठी मोठी यातायातही करावी लागते आणि मग प्रयत्न होतात नद्यांवर धरणं बांधायचे नद्याचोड प्रकल्पांचे कालव्यांचे या प्रयत्नात गैर तसं काहीच नाही देशाच्या राज्याच्या उत्कर्षासाठी हे प्रयत्न स्तुत्यच आहेत पण नागरिक म्हणून पाण्याच्या बचतीच्या दृष्टीनं विशेषत पाण्याचा अपव्य टाळण्याच्या दृष्टीनं आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे याची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे नुसती जाणीव होऊन उपयोगाची नाही तर त्याला अनुरूप आचरण होणं ही काळाची गरज आहे तरच जागतिक जलदिनाचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल आणि आता क्रिकेटच्या मैदानावरची बातमी विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई इथं झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं बांगलादेशचा तीन गडी राखून पराभव हो केला आणि स्पर्धेतलं आव्हान कायम राखलं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं बांगलादेशला छप्पन्न धावात रोखलं सुरुवातीला संथ फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला महम्मद उल्ला आणि मुश्फिकुर रहीम या जोडीनं सहाव्या गड्यासाठी केवळ पाच षटकात एक्कावन्न धावांची भागीदारी करून आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची देखील दमछाक झाली मात्र मधल्या फळीतल्या फलंदाजांनी आणि नंतर तळाच्या फलंदाजांनी संयमी खेळी करत ऑस्ट्रेलियाला विजय प्राप्त करून दिला आज महिलांच्या स्पर्धेत भारताची गाठ इंग्लंडबरोबर पडणार आहे तर पुरुषांच्या स्पर्धेत पाकिस्तानची लढत न्यूझीलंडबरोबर होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वन रँक वन पेन्शन योजनेअंतर्गत तेरा लाखाहून अधिक माजी सैनिकांना विक्रमी वेळेत नवे आर्थिक फायदे उपलब्ध केल्याची संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांची माहिती वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या श्रीहरी अणे यांची हकालपट्टी करण्याची विरोधकांची विधीमंडळात मागणी मुख्यमंत्री आज या संदर्भात सरकारची भूमिका मांडणार टंचाईग्रस्त लातूर जिल्ह्याला रेल्वेनं पाणी पुरवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचं प्रतिपादन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्याशी संबंधित साखर कारखाना आणि भूखंडावर ईडीची जप्ती पाणी टंचाईची तीव्रता पाहता पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहन करण्यासाठी जागतिक जलदिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला नमवून ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतलं आव्हान कायम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार